ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून सातव्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास उरलेत. विशेष म्हणजे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रिंगणात आहेत. या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरलेत. महाराष्ट्रातून वाराणसीत गेलेले भाविक केवळ उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेमापोटी आपला मुक्काम वाढवत भेटीसाठी आणि सभा ऐकण्यासाठी आतुर आहेत. देशात लोकसभेचा अंतिम टप्प्याचा प्रचार हा अगदी काही तासांसाठी उरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीमध्ये मी सध्या आहे. अर्थात देशात ज्या स्टार प्रचारकानं भाजपसाठी प्रचार केला त्या स्टार प्रचारकासाठी आता एक महाराष्ट्राचा स्टार प्रचारक कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरलाय. देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर आपण बघतोय आणि यांच्यासाठी खरं तर वाराणसीमध्ये अनेक लोक दर्शनासाठी येत असतात, मात्र ही सगळी मराठी बांधव मंडळी जी आहे ती खास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता जंगमठात पोहोचली आहे. आपण थेट संवाद साधणार आहेत. कोणत्या गावचं, कुठून आले, काय? आम्ही शेळगाव. शेळगाव, बरं. दर्शनाला आलते काय लगेच इकडे? काय कसं काय केलं? काय ना, दर्शनाला आलतो इथं. आजची ट्रेन होती, आम्ही मुक्काम केला. काय तर साहेबाचं भाषण ऐकायसाठी मुक्काम केला. बरं, काय साहेब फॅन आहेत का साहेबाशी? हा, फॅन आहे. बरं, सगळं मतदान पार पडले आता इथं आलो. काय गावाकडे काय वातावरण? गावाकडे समजा भाजपचं वातावरण. अजून काही नागरिक आहेत आपल्या? कुठल्या गावचं तुम्ही? मी लातूर आहे. लातूर, बरं. लातूरला ह्या वेळेस लई शेवटचा टप्पा टप झालेला आहे लातूरला. पण महाराष्ट्रामध्ये जी काही अंडर करंट जे आहे, मोदीची लाटच महाराष्ट्रामध्ये पण दिसून येत आहे. आणि मी पण इथं 4 दिवसापासून आहे आणि मला जेव्हा कळालं की देवेंद्र फडणवीस इथे येत आहेत, मुद्दाम त्यांची भेट घेण्यासाठी मी इथं आहे. कारण भारतातल्या सगळ्या लोकांनी मोदीसाठी मतदान केलं आहे. आता काशीचे लोक मोदीला किती वोटिंग देतात हे पाहण्यासाठी मी इथं मुद्दाम आला. आणि मी वातावरण पाहिलं की इथं सगळं मोदीमय वातावरण आहे. भागवत कराड आपल्या सोबत आहेत, योगायोगानं भेट झाली आहे. खरं तर एवढ्या लांब आलो, जवळपास 2000 किलोमीटर लांब आल्यानंतर वातावरण जे दिसतंय परत ते काय नेमकं वातावरण तुम्ही वाराणसीत बघताय? आज खरं तर शेवटचा दिवस म्हणता येईल, उद्या प्रचार संपणार आहे. आणि एकंदरीत वाराणसीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएची लाट आहे. माननीय प्रधानमंत्री जे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत, पण त्यांची उमेदवारी वाराणसीमधून असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. जनतेला वाटतं की आमचा लोकसभेचा खासदार हा प्रधानमंत्री होणार म्हणून जनता उत्सुक आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे कमीत कमी 10 लाखापेक्षा जास्त लीड प्रधानमंत्री मोदीजी घेतील आणि भारी संख्येनं नंबर 1 मतदान त्यांना पडेल आणि ते निवडून येतील आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री. सरशाचा राहुल झोरी, News18 लोकमत, वाराणसी. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.